आय गेस तर कसे आहात तुम्ही, मजेत ना? मजेत तर असलंच पाहिजे. आज आपला व्लॉग येतोय आणि मी कुठेतरी एकदम भारी जागी आलोय तुम्हाला काहीतरी वेगळं दाखवायला. तर व्लॉग शेवटपर्यंत बघत राहा. आता आम्ही इथून निघतोय. आता पहिलं तर मी आदित्यच्या घरी चाललोय आणि मग त्याला पिक करून आम्ही चाललोय प्रमोशनसाठी. नाही आलो बट एक फेवरेट म्हणतात ना, आता ते झालंय काहीतरी माझ्यासाठी. सो आम्ही पोचलो इथं, बघू शकता तुम्ही. तर कधी बघितला नाही अशा गोष्टी तुम्हाला आज बघायला भेटतील. सो स्टे कनेक्टेड. अजून खूप काही एक बाकी आहे आणि काहीतरी तुमच्यासाठी एकदम स्पेशल गोष्ट आहे ती मी तुम्हाला दाखवणार आहे. तर व्लॉग स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा. आम्ही चाललोय किचन मध्ये, तुम्हाला पण दाखवतो बघत राहा. हाय हाय बोल दादा. सो कुकीज रेडी झाले, तुम्ही बघू शकता. आता ते जे कुकीज आहे ते शोषून घेत जी पहिलीवाली इंक म्हणून ते डबल प्रिंट करत. ते आणि इंडिबल इंक आपण युज करतो त्याच्यासाठी, ते बॉडी किंवा कोणालाही हार्मफुल नाही आहे. एडिबल ऑइल पासून एडिबल इंक करायची. हा म्हणजे ह्याने कोणाला काही त्रास होणार नाही. आणि काही साईड इफेक्ट वगैरे होत नाही ना? आणि सगळे यांची वेगळी कन्सेप्ट एकदम. सो बघत राहा व्लॉग. आता बर्गर रेडी होणार आहे. सो तेल वगैरे एकदम फ्रेश आहे, बघू शकता. काय करायला ठेवलं? ग्रीन करायला ठेवलं. काय करतोय बाबी तू? पॅटिंग फ्राय करतो. तर पॅटिंग फ्राय होतो. सॉस टाकलाय. आणि यांच्याकडे एक म्हणजे काय म्हणतात त्याला युनिक स्टाईल आहे. हे कंपनीचे वगैरे सॉस आणि मेयोनीज वापरत नाही, ते स्वतः हे करतात बनवतात आणि तेच वापरतात. काय असतं दादा त्याचं? त्याच्यामध्ये आपण कसं आहे स्वतःची ओन रेसिपी तयार केलेली आहे. प्रत्येक सॉसेजची, प्रत्येक मेयोनीजची, बर्गर टिक्कीज वगैरे सगळं आपण स्वतःच बनवतो. आपण स्वतःच ओन रेसिपी तयार केली, एसओपी तयार केली आहे. जेणेकरून की टेस्टिंग जे आहे ते आपली राहावं, टेस्ट आपली राहावं.
दुसरीकडं मला मला भेटणार पण म्हणजे कसं आहे आता भरपूर कंपनीचे सॉसेस देतात पण ते सगळीकडं टेस्ट त्याची भेटू शकते तर आपली ती टेस्ट आहे की आपली जो होती दुसरीकडं कुठे भेटते हा बर्गर सॉस आहे काहीतरी एकदम युनिक आहे. मी तर पुण्यामध्ये अजून तर बघितलं नाही असं काय. आपला बर्गर फायनली रेडी झालाय, तुम्ही बघू शकता इथं कसं दिसतंय मी कमेंट मध्ये नक्की सांगा. सो बर्गर रेडी झालाय आणि कुकीज पण रेडी झालाय. सो थँक्यू फॉर दिस. तर आता आपली कॉफी तयार होणार आहे. हे कसलं मिल्क आहे दादा? थिक मिल्क. तुम्हाला फक्त कॉफी प्यायचं माहिती, कशी नाही बनते ते माहीत नाही. आज बघून घ्या सगळं. हा टाकला बर्फ. बर्फ टाकल्यामुळे कॉफी काय होती माहिती का तुम्हाला? गार होती. हे प्युअर बीन्स आहे जे आपण इटालियन बीन्स युज करतो कॉफीचे. प्युअर कॉफी बीन्स आपण जसं रेग्युलर कोल्ड कॉफी भेटते की पावडर युज करतो. मी खूप जागे बघितले जातो. आपण तसं युज नाही करत. आपण प्युअर बीन्स पासून पावडर तयार करतो इथे, त्याच्यानंतर त्याला एक्स्ट्रॅक्ट करतो आणि मग त्याच्यापासून कोल्ड कॉफी बनवतो. त्याने काय होतं, एक प्युअर कॉफी बीन्स आणि फ्रेशनेस ऑफ कॉफी जी असती तर त्याच्यामध्ये एक्स्ट्रॅक्ट होती आणि तो टेस्ट आणि एनहान्स तुम्हाला भेटतो. ते पण आपल्याला कळते जे साधी कॉफी पितात त्यांना ही गोष्ट कळणार नाही. बरोबर का नाही? ज्यांना कॉफीची सवयच नाही त्यांना काय सांगून. त्याच्यामध्ये पावडर घेणार जी आपण आताच क्रश केली, त्याच्यापासून बीन्स पासून पावडर. तुम्ही बघू शकता ही पावडर दाखवा तुम्ही. तुम्ही बघू शकता ही पावडर एकदम म्हणजे प्युअर पावडर आहे. म्हणजे असं काय नाही इटालियन बीन्स पासून आपण तयार. इथं पावडर रेडी झाली आपली. सो आता याच पावडरने कॉफी तयार होणार. हे काय करतो दादा? हे टॅम्परिंग म्हणतात त्याला. ज्यावेळेस आपण ह्याच्यामध्ये टाकतो त्याच्यासाठी ती घट्ट झालेली पाहिजे. त्याच्यातून आपण आता ती एक्स्ट्रॅक्ट होणार आणि त्याचा ज्यूस बाहेर पडणार. कॉफी प्युअर कॉफी बाहेर पडणार. माझं म्हणणं एकच आहे तुम्हाला, एकदा नक्की व्हिजिट करा. नक्की म्हणजे नक्की रेडी झाली कॉफी. ते आपल्या थिक मिल्क मध्ये येणार आहे. बघू शकता आता म्हणजे एकदम प्युअर कॉफी झाली. आपली कॉफी झाली आहे रेडी. डेकोरेशन चालू आहे ग्लास. हे काय करतोय दादा? क्रीम लावतो. क्रीम कशासाठी लावतो? क्रीम ह्याच्यावर पण करणार. आज आज सगळीकडे मीच दिसणार आहे. यावर आपला येणार फोटो. आपला म्हणजे माझा लगेच खुश होणार का? दाखव इथं. तर अरे बापरे, इथं आपली कॉफी रेडी झाली आहे. त्या कॉफीवर पण मीच आहे. तुम्ही फक्त बघायचं काम करा. आज माझा दिवस आहे. माझा कॉम्बो आलाय आज. सो माझा कॉम्बो आलाय.
कॉफी, हे कुकीज आणि हे बर्गर. तर गाईज ऑर्डर पूर्ण आली आहे आणि इतकी मला एक गोष्ट आवडली ती म्हणजे कॉफीवर फोटो, कुकीजवर आपल्याला जो पाहिजे तो फोटो मिळतो आणि बर्गरवर पण फोटो तुम्ही बघू शकतात ना. याआधी तुम्ही पण ऐकलं नसेल आणि मी तर नाहीच ऐकलं. हाय गाइस, तो ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि मला एकच गोष्ट सांगा, तुम्हाला काहीतरी नवीन बघायला भेटलं का नाही. आणि मी जर पुण्यामध्ये असं पहिल्यांदाच बघितलं काहीतरी वेगळं, माझं एवढं सजेशन आहे तुम्हाला कोणाचा बड्डे वगैरे आणि कोणाला वेगळं एकदम सरप्राईज द्यायचं असेल तर ते कॅफे सगळ्यात बेस्ट आहे. आणि आता व्हॅलेंटाईन्स वीक पण येतोय, सो भारी आयडिया आहे, नक्की घेऊन जावा. कोणाला ते तुम्हाला माहिती, सांगायची गरज नाही. समजलं समजलं ना. सो बाय बाय, लव्ह यू. आणि फॉलो केलं नसेल इंस्टाग्रामला तर फॉलो लवकर करा आणि सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर कमेंट करायचं विसरू नका. खतम, बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.